अवघ्या विश्वावर आपल्या दैवी स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना रविवारी म्हणजेच 6 फेब्रुवारी रोजी अखेरचा निरोप देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह चाहत्यांनी शिवाजी पार्कवर अलोट गर्दी केली होती. या प्रसंगी बॉलिवूड कलाकार दिदींच्या पार्थिवाला अभिवादन करत होते. तर दुसरीकडे मराठी कलाकार कुठे आहेत असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केला गेला. याविषयी अभिनेत्री हेमांगी कवीनं एका पोस्टला कॉमेंटमधून उत्तर देऊन व्यथा मांडली होती. त्यानंतर ही सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा रंगत असताना काल हेमांगी कवीनं फेसबुकवर सविस्तर स्पष्टीकरण दिलंय, ज्यामध्ये तिनं चाय से ज्यादा किटली गरम हे शीर्षक देत म्हटलंय, चाय से ज्यादा किटली गरम. परवा मयूर आडकरच्या पोस्टवर खरं तर विचारलेल्या प्रश्नावर मी कॉमेंट केली, मला आलेला अनुभव शेअर केला, स्वतंत्र पोस्ट लिहिली नाही. त्या कॉमेंटमध्ये मी गायक जे हिंदीतही प्रसिद्ध आहेत, शान, मिका सिंग, शैलेंद्र सिंग, कैलास खेर, कविता पौडवाल, मराठीतले गायक बेला शेंडे, नंदेश उमप यांना जवळून दर्शन मिळावं म्हणून खूप प्रयत्न करावे लागले, हे सहजरित्या मिळू शकत होतं हे नमूद केलं. यात कुठेही पोलिसांनी बॉलिवूड, हिंदी आणि मराठी असा फरक केला नाही, आणि जर केला असेल तर तो फरक बॉलिवूड किंवा हिंदीत काम करणाऱ्यांनी केला का, तर नाही. पोलिसांना वाटलं की अमुक लोकांना पाठवायला हवं, त्यांच्या मनाला वाटलं त्या लोकांना सहजपणे शेवटचं दर्शन घेऊ दिलं किंवा त्यांच्यासाठी तशी सोय करण्यात आली असावी. हिंदीतल्या लोकांना आत सोडा आणि मराठीतल्या लोकांना नको असा काही क्रायटेरिया त्यांनी केला नाही. थोडक्यात, मेरे मन को भाया, माझी कलाकार म्हणून ओळख पटूनही हिंदीतल्या लोकांनी नाही तर मराठीत असलेल्या आणि ओळखत असलेल्या मराठी पोलिसांनी मला यात जाण्यास मनाई केली. ही चूक हिंदी बॉलिवूडची शाहरुख खान नसेल म्हणाला ना, या मराठी लोकांना आत सोडू नका बरं. राजकारण क्षेत्रातील आणि शासकीय मंडळींमुळे त्यांच्या सुरक्षा कारणांमुळे मनाई केली. बरं, त्यातही या लोकांसाठी वेगळी सोय केली असताना सर्व गेट्सवर मनाई केली. ती का केली हे पोलीसच चांगल्या प्रकारे सांगू शकतील. प्रयत्नांती आत गेल्यावर पाहिलं तर तिथले पोलीस हिंदीतल्या गायक मंडळींना सुद्धा सतत मागे जाऊन बसायला सांगत होते आणि या हिंदी गायकांनाही शेवटपर्यंत थांबूनच ठेवण्यात आलं. हिंदीतल्या द विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूरलाही इतर बॉलिवूड अभिनेत्यांसारखा थेट प्रवेश दिला नाही, त्यांनाही थांबवून ठेवलं. उशिरानं आलेल्या आमिर खान, त्याची मुलगी रणबीर कपूर, शंकर महादेवन यांना मात्र आमच्या अगदी बाजूने थेट आत सोडण्यात आलं, त्यामुळे सगळाच सावळा गोंधळ होता. कोविडमुळे तशीही फार गर्दी नव्हती, सगळे सौजन्याने वागत होते, शांतीपूर्ण वातावरण होतं, सहज दर्शन मिळू शकलं असतं. पण नाही, तुम्ही कोणीही सेलिब्रिटी असला तरी आता तुम्हाला जाऊ देणार नाही म्हणत दोन महिला पोलीस अधिकारी एकमेकींना टाळी देत हसल्या. तिथे काही हिंदीतल्या कलाकारांना जाऊ दिलं आणि आम्हाला पुन्हा अडवलं, तेही मराठी पोलिसांनी. या चूक त्या हिंदी कलाकारांची गोष्ट जेव्हा भांडणापर्यंत पोचली तेव्हा आम्हाला लताजींच्या पार्थिवाजवळ जाऊन देण्यास वाट मोकळी झाली. पार्थिवाजवळ पोचल्यावर ना कोणी अडवलं ना हटकलं, अगदी घरच्या मंडळींप्रमाणे दर्शन घेऊन दिलं, हवा तितका वेळ थांबू दिलं, मंगेशकर कुटुंबियासोबत उभं केलं. पण गेटपासून ते इथपर्यंत जो काही प्रकार झाला तो म्हणजे चाय से ज्यादा किटली गरम हाच होता. मी या प्रकाराकडे वरून आलेले आदेश पोलीस पाळत होते आणि सरकारी प्रोटोकॉल्स याच अर्थाने पाहिले. पोलिसांनी हिंदी मराठी दोन्ही गायक कलाकारांपेक्षा नेते मंडळी शासकीय लोकांना झुकतं माप दिलं गेल्याचं दिसलं हे मात्र तेवढंच खरं. कलाकारांच्या भावनेपेक्षा नेते मंडळींची सुरक्षा महत्त्वाची वाटली, याला बॉलिवूड कसं जबाबदार? बाकी काल सर्व प्रसारमाध्यमांमध्ये माझ्या एका कॉमेंटमधून त्यांना हवा तो अर्थ काढून मराठी कलाकाराला डावलण्यात आलं, प्रवेश दिला नाही वगैरेच्या बातम्या तयार झाल्याचं त्याचं हे एक्सप्लेनेशन. मराठी मनोरंजन विश्वातील अशाच काही घडामोडी आणि अपडेट्ससाठी फॉलो करा अल्ट्रा मराठी बस. त्यासोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बसला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.